आता मोबाईल घ्या हप्त्यावर 0% व्याज दरावर फक्त 5 मिनिटात. गोविंद कम्युनिकेशन शिरूर. नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. सध्या नवरात्रीचा उत्साह सगळीकडेच पाहायला मिळतोय. गरबा दांडियासह दुर्गा मातेची पूजाही मनोभावी केली जात आहे. राज्यभर देवीची शक्तीपीठं आणि मंदिरात देवीचा साज शृंगार, पूजा, त्यांचं महात्म्य हे वेगवेगळं असतं. यंदाच्या नवरात्रीमध्ये आम्ही तुम्हाला अशाच खास मंदिरांच्या भेटी घडवणार आहोत. आज आपण पाहणार आहोत मराठवाड्याची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र लासूरगाव इथली देवी दाक्षायणी. चला पाहूयात. औरंगाबादच्या लासूर गावात शिवना नदीच्या काठावर वसलेली देवी दाक्षायणी लासूर गावचा आराध्य दैवत आणि वैजापूर तालुक्याची ग्रामदेवता. अतिशय भव्य मंदिर, दिमागदार प्रवेशद्वार आणि मन ताजतवानं करणारं प्रसन्न वातावरण, देवी दाक्षायणीची हीच खरी वैशिष्ट्ये. या देवीची मूर्तीही अतिशय मनोवेधक आहे. डोक्यावर चांदीचा टोप, अंगभर दागिन्यांनी मढलेली ही देवी दक्षराजाची कन्या आहे. देशात देवी दाक्षायणी ही एकमेव आहे जिचं पीठ लासूर गावाव्यतिरिक्त कुठेच नाही. म्हणूनच देशभरातील भाविक दर्शनासाठी इथं गर्दी करतात. औरंगाबाद जिल्ह्यातील कुलदैवत म्हणून वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र लासूरगाव येथील देवी दाक्षायणी या देवीला नवरात्र काळामध्ये लाखो भाविक आपल्या दर्शनासाठी हजेरी लावतात आणि आपल्या मनातल्या इच्छा या नवसापुटी पूर्ण करतात. या देवीचं तोंड दक्षिणेकडे आहे म्हणून या देवीला दक्षायणी देवी असं म्हटलं जातं आणि जिल्हाभरातून तसे मराठवाड्यातून या देवीला लाखो भाविक या काळामध्ये आपली हजेरी लावतात. देवी दाक्षायणी लासूर गावात प्रकटण्याची आख्यायिका आहे. असं म्हटलं जातं, दाक्षायणी देवीचा आई वडिलांकडून अपमान झाला आणि त्यामुळं तिनं पुत्र कामेष्ठी यज्ञात उडी घेतली. त्यानंतर शंकरानं जटा आपटून तांडव केलं आणि देवी दाक्षायणी पुन्हा लासूर गावात प्रकटली. देवी दाक्षायणी मंदिराचं बांधकाम हे पूर्वी हेमाडपंथी प्रकाराचं होतं. आता मात्र मंदिरात काही बदल झालेत. मात्र हे भव्य मंदिर गावच्या प्रत्येक कोनातून दिसतं. नवरात्रोत्सवात तर मंदिराला एक वेगळीच झळाळी मिळते. फुलं, मिठाई, प्रसाद, देवीला अर्पण करण्यासाठी साडी अशा सगळ्या गोष्टींनी मंदिरालगत दुकानही सजतात. नारळ, चोळी पातळ, तेल, बेंडखेंड देवीला नवरात्र उत्सवात भाविक अर्पण करतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन इथल्या ट्रस्टद्वारे केलं जातं. या ठिकाणी घटस्थापना होती आणि घटस्थापनापासून सप्तशती पाठांचं वाचन होतं. ब्राह्मण मंडळी या ठिकाणी करतात. त्रिकाळ आरती होती सकाळी, दुपारी, दुपारी आरतीनंतर प्रसाद वाटला जातो आणि संध्याकाळी माध्यान्ह दुपारी प्रसाद, त्यानंतर संध्याकाळची आरती होती आणि आरतीनंतर या ठिकाणी कीर्तनाचा वगैरे कार्यक्रम ठेवला जातो. 9 दिवस या ठिकाणी काही बायका घटी बसतात. घटी बसणे म्हणजे स्वतः उपास करून या ठिकाणी आहे त्या परिस्थितीत बसणे, याला घटी बसते असं म्हणतात. अशा रीतीनं या 9 दिवस तिचा कार्यक्रम चालतो. 9 दिवसामध्ये ही या देवीची यात्रा खूप हजारो लाखो भाविक या ठिकाणी येतात. हे सर्व भाविक या ठिकाणी देवीची यथासांग पूजा करतात. नवसाला पावणारी देवी म्हणून आहे. या ठिकाणी लासूर नावाचा जो आजार होतो तो आजार या देवीला जर आपण श्रद्धायुक्त अंतकरणाने नवस केला तर निश्चितच बरा होतो. लासूर म्हणजे स्किन डिसीज आहे. कोणत्याही प्रकारे स्किन डिसीज बाहेरून बरा होत नाही, परंतु जर भाविक इथं आला आणि देवीला नवस बोलला आणि नवसाप्रमाणे त्याने तर तिथलं तेल उदी वगैरे लावली तर निश्चितच त्याचा आजार बरा होतो. म्हणून ही नवसाला पावणारी देवी अशी दाक्षायणी देवी म्हणून आहे. तर अशा पद्धतीनं नवसाला पावणारी ही देवी दाक्षायणी. सोबतच लासूर म्हणजेच काहीही त्वचा विकार असतील तर ते देवीच्या दर्शनाने बरे होतात असाही एक समज आहे. म्हणूनच केवळ वैजापूर तालुक्यातीलच नव्हे तर राज्यभरातील भाविक नवरात्रीमध्ये देवी दाक्षायणीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. रामेश्वर केरे, संवाद लाईव्ह टीव्ही, लासूरगाव. आज आपण इथेच थांबतोय. नवीन घडामोडींसाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करायचा आहे तर महागणपती ट्रॅव्हल्स आहे ना.
विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह छत्तीसगड, गोवा, मध्य प्रदेश अशा विविध राज्यात जाण्यासाठी आरामदायी बसेसची उत्तम सोय. तर मग महागणपती ट्रॅव्हल्सला आजच भेट द्या आणि आपल्या बुकिंगवर मिळवा हमखास गिफ्ट. प्रवास कुठेही असो, आता ट्रॅव्हल्स बुकिंगसाठी शिरूर मधील सर्वोत्तम पर्याय महागणपती ट्रॅव्हल्स, हॉटेल कोल्हापुरी जवळ, शिरूर बायपास, पुणे नगर रोड, शिरूर. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल.